सिडकोचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बेलापूर पेंधर मेट्रोची भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली. या संयुक्त पाहणी दौऱ्यात मेट्रोची प्रलंबित कामे पूर्ण करून एप्रिल 2019 पर्यंत या मार्गावर मेट्रो धावेल अशी माहिती सिडको अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना दिली. यावेळी मेट्रो पुलाखालील डेमरीज, वाहतूक कोंडी, गळणारे पिलर्स या समस्यांकडे लोकप्रतिनिधींनी सिडको अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. सिडकोने 2011 मध्ये सुरू केलेल्या बेलापूर खारघर तळोजा पेंधर या सुमारे 11 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे काम 2018 पर्यंत पूर्ण होणे निश्चित केले होते. मात्र अनेक अडथळ्यांमुळे हे काम संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे नागरिकांचीही प्रचंड गैरसोय होत आहे. या प्रकरणी भाजप नगरसेवक अभिमन्यू पाटील, रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, मनोहर बावीसकर, ऍडव्होकेट नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे, संजना कदम यांच्यासह ज्येष्ठ नेते सुरेश शेठ ठाकूर, भाजपच्या सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष कीर्ती नवघरे, युवा नेते समीर कदम, खारघर भाजप सरचिटणीस राजेंद्र मांजरेकर, दीपक शिंदे, वासुदेव पाटील, धनंजय काकडे, अजय माळी आदी मान्यवरांनी सिडको अधिकाऱ्यांसह मेट्रोच्या कामांची पाहणी केली. यावेळी नगरसेवकांनी चालू असलेल्या कामाचा आढावा घेतला. जागोजागी गळणारे पिलर्स, ब्रिज खालील डेब्रिज आणि निर्माण होणारी वाहतूक कोंडी याबाबतची माहिती सिडको अधिकाऱ्यांना दिली. यावर सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रदीप सातोसकर आणि जे पी खराटे यांनी हे प्रश्न तातडीने सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. मेट्रो प्रकल्प लवकरच सुरू झाल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल असे लोकप्रतिनिधी यावेळी म्हणाले. हा मेट्रो प्रोजेक्ट सिडकोचा हा आपल्या खारघरसाठी खूप सुंदर प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्ट खूप वर्षापासून कम्प्लीट होत नाही आहे. त्याचे मागचे कारणं काय, त्या प्रोजेक्टचे अडचणी काय ते समजून घेण्यासाठी हा सिडकोच्या सगळी टीम, आमची सगळी टीम ही बघण्यासाठी आलेली आहे. या आमचा उद्देश एवढाच आहे की जे स्वप्न आम्हाला सिडकोने दाखवलं होतं की हे मेट्रो होणार आणि हा विकास होणार खारघरचा, तो का डिले होत आहे, तिचे मागचे कारणं काय, आणि आम्हाला दिसून पडतं आहे की सुंदर हा प्रोजेक्ट आहे आणि सुरू झाल्यावरती आमच्या खारघर रहिवाशांसाठी हे पुढच्या दृष्टिकोनाने विकासासाठी हा खूप चांगला प्रोजेक्ट आहे. आणि याची पाहणी करताना आम्हाला काही त्रुटी आठवल्या की कुठे कॉलम्समध्ये लिकेजेस आहे. आज या पाहणीसाठी आम्ही आलो, त्यांचं म्हणणं आहे की 2018 हा प्रोजेक्ट कम्प्लीट होणार आहे, पण या पाहणीवरून आम्हाला असा अंदाज वाटतो आहे की 2019 हा प्रोजेक्ट सुरू होण्याचे चान्सेस वाढत आहे. पण 5 लेवलला समजा सिडकोने हे काम सुरू केलं तर 2018 यांचा जो टार्गेट आहे तो लोकांसाठी सुरू होऊ शकतो. आणि या माध्यमातून लोकांना जी अडचण आहे, आज इथून खारघर स्टेशन जायला 4 किलोमीटरचा रोड आहे, त्या माध्यमातून या आजूबाजूच्या परिसरच्या लोकांना इथे, कारण की वर्किंग क्लास जास्त आहे आणि त्या लोकांना याचा फायदा होऊ शकतो. आमची विनंती राहील, आमच्या सगळ्या बीजेपीच्या नगरसेवकांची, आमच्या पदाधिकाऱ्यांची विनंती राहील सिडकोच्या अधिकाऱ्यांना की हा प्रोजेक्ट लवकरात लवकर कम्प्लीट करून या खारघरच्या रहिवाशांना, पेंधरच्या रहिवाशांना आणि शिवडीवरून येणाऱ्या लोकांना जाणाऱ्या जे लवकर झालं पाहिजे, लोकांचा त्रास कमी झाला पाहिजे. ह्या मेट्रोच्या माध्यमातून लोकांना इथे पे अँड पार्कची सुविधा चांगल्याने करा, रिफ्रेशमेंटचे एरिया चांगलं ठेवा, क्लीन अँड नीट असावी. आणि या दृष्टिकोनाने जसं पावले तुम्ही चालू केलेली आहे, आमचं काय सहकार्य लागेल तर आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून, आमच्या नगरसेवकच्या माध्यमातून कुठे अडचणी येत असेल तर आम्हाला नक्कीच बोलवा. आम्ही सगळेच तुम्हाला इथे हेल्प करायला यायला तयार आहे. पण आमचा एकच उद्देश आहे की हा प्रोजेक्ट लवकरात लवकर सुरू करावा, लोकांचा त्रास कमी झाला या दृष्टिकोनाने करावा अशी विनंती करतो. एप्रिल 2019 पर्यंत मेट्रो प्रकल्प पूर्ण होईल अशी माहिती सिडको अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.